नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला अखेर 16% आरक्षण पुन्हा दिलं गेलंय. आज त्यासंबंधीचं विधेयक जे राज्य सरकारने विधानसभेत आधी मांडलं आणि नंतर विधान परिषदेमध्ये मांडलं ते मंजूर झालेलं आहे, एकमतानं मंजूर झालेलं आहे. पण पुढं काय, हायकोर्टात ते टिकलं पाहिजे असंच सर्व समाजाला वाटतंय. त्याचबरोबर आज मराठा समाजाला जे 16% आरक्षण राज्यातल्या शिक्षण सेवांमध्ये, राज्यातल्या सेवाभरतीमध्ये नोकरी जे आरक्षण मिळालेलं आहे त्यालासुद्धा OBC समाजाच्या नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. तसंच विधिमंडळात काय झालं तेही बघायचं आहे. मी सुरुवातीलाच ओळख करून देतो आपल्या सोबत मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आहेत, पुण्याहून आहेत आपल्यासोबत पुरुषोत्तम खेडेकर. त्याचबरोबर आपल्यासोबत त्यांचेच एकेकाळचे शिष्य शिवप्रहारचे अध्यक्ष संजीव भोर पाटील आहेत. संजीव भोर पाटील यांनीच पहिला मराठा क्रांती मोर्चा हा कोपर्डी आणि त्यानंतर नगरमध्ये काढला होता. आपल्यासोबत मराठा आरक्षण विषयक अभ्यासक ज्यांचं पुस्तक फार गाजलं होतं ते व्यंकटेश पाटील लातूरहून आहेत. त्याचबरोबर भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार प्रसाद लाडसुद्धा असणार आहेत. मी सुरुवातीला पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडे जातो कारण त्यांची प्रतिक्रिया या क्षणी खूप महत्वाची वाटते. जवळपास 2 दशकाहून अधिक काळापासून त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी सरकारकडे केली होती, किंबहुना लिखित स्वरूपात जी निवेदनं सरकारकडे आरक्षणाबाबत गेली ती प्रामुख्यानं खेडेकरांच्या लेखणीतून गेली. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय हे या क्षणाला फार महत्वाचं आहे. पुरुषोत्तम खेडेकर, प्रश्न तोच आहे, राज्य सरकारनं गेल्या आघाडी सरकारनं जे आरक्षण दिलं होतं तेच आरक्षण आता दिलेलं आहे, त्याला केवळ आता राज्य मागासवर्ग आयोगाचं अधिष्ठान आहे. म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगानं राज्यातला जो 32% मराठा समाज आहे तो मागासलेला आहे, त्यातल्या त्यात तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे आपल्या अहवालामधून सांगितलेलं आहे आणि त्या आधारे भाजप सरकारनं हे आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही समाधानी आहात का? जय जाऊ आशिष. एक तर सर्वप्रथम राज्य शासनाने जे जाहीर केलं होतं की आम्ही विधेयक आणू ते त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि त्यांनी जे काही आता देऊ केलेलं आहे ते मिळावं यासाठी त्यांना सदिच्छा. जो विषय आपण विचारलेला आहे, समाधानी आहात का? तर नाही, कारण की मुळात हे आरक्षण नसून राज्य सरकारच्या सवलती आहेत. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणेच आशिष, जुन्या सरकारने जे दिलं होतं तेच यांनी दिलेलं आहे. म्हणजे जुनी दारू नव्या ब्रँडनी विकणं अशातला हा प्रकार आहे. 52% बाहेर 16% आरक्षण देण्याचा जो काही प्रयत्न आहे, तर ते 68% पूर्वी टिकलं नव्हतं, आताही टिकणार नाही. यापूर्वी भाजपाचं जिथे सरकार होतं ते हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी ज्या अत्यंत आवेशपूर्ण भाषेमध्ये सांगितलेलं होतं तेवढ्याच भाषेमध्ये त्यांनीही तिथे आरक्षणाचे कायदे केले, आयोग नेमले, आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं, परंतु ते टिकलेले नाहीत. हा आपल्या समोरचा अनुभव आहे. 2-3 दिवसापूर्वी तेलंगणा राज्य सरकारने तिथे 12%, 50%-च्या बाहेर जाऊन वेगळं आरक्षण मुसलमान आणि इतर समाजाला द्यायचं जाहीर केलं. त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत आगपाखड करून आक्षेप घेतलेले आहेत की कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 192 निकालानुसार 50%-च्या बाहेर कोणतंही आरक्षण देता येत नाही. त्यामुळे तेलंगणा सरकार लोकांची दिशाभूल करत आहे आणि ते जर तसं करतील तर ते बेकायदेशीर राहील. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सांगतायत की तेलंगणातील आरक्षण हे कायदेबाहेर राहील 50%-च्या बाहेर, तर त्यांचं भाजपाचं सरकार ज्या महाराष्ट्रात आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री सांगतात ते खरं की राष्ट्रीय अध्यक्ष सांगतात ते खरं
हा एक वाद आहेच. दुसरी बाब, आता हे जे काही SEBC नवीन वर्ग निर्माण केलेला आहे हा काही केवळ मराठा म्हणून मराठा समाजासाठी नाही तर पुन्हा SEBC मध्ये अजून काही वर्ग येत राहतील. शिक्षण आणि नोकरी हे जे काही म्हटलेलं आहे त्याबद्दल पुढच्या इतर समाजाचं काय हा मूळ मुद्दा आहे. मुळातच गेले 25 वर्ष आम्ही जी मागणी करतो आहोत ती मराठा समाजाचा सरसकट समावेश राज्य सरकारच्या 52% असलेल्या OBC आरक्षणामध्येच जी काही टक्केवारी असेल त्यामध्ये करावा. आणि जर सरकारला वाटत असेल की आपल्याला वेगवेगळ्या अंगाने हे आरक्षण वाढवून घेता येऊ शकतं तर ती OBC चीच टक्केवारी वाढवता होईल. दुसरं असं की राज्य मागासवर्ग आयोग आणि राज्य शासनाला मर्यादित अधिकार आहेत की OBC ची कॅटेगरी त्यामध्ये नवीन समावेश करणे किंवा त्यामधले बाहेर काढणे. राज्य मागासवर्ग आयोगाने सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड मराठा समाज असल्याचं इव्हन इकॉनॉमिकली जाहीर केलेलं असताना मराठा समाजाचा सरसकट समावेश OBC मध्ये करणे हाच एकमेव पर्याय होता. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ असं म्हणणं ही पूर्णपणे दिशाभूल होती. यात मराठा समाजाची दिशाभूल आहे आणि मराठा समाजाशिवाय OBC ला जाणीवपूर्वक जागे करणं आहे. कारण की धक्का लागल्याशिवाय कोणाचा समावेश होऊ शकत नाही. 1967 मध्ये मराठा समाजाला अशाच पद्धतीने OBC च्या यादीमधून धक्का मारून बाहेर काढलेला आहे. 218 ज्या जाती इंग्रजांनी इंटरमिजिएट क्लास म्हणून दिलेल्या होत्या त्यामध्ये पुढवी आणि मराठा याशिवाय तेली माळी धनगर हे जे काही OBC घटक आहेत हे सुद्धा होते. 1962 पर्यंत ते त्या यादीत होते. 1967 ला 180 ची यादी आली त्यामध्ये मराठा तेली आणि माळी वगळलेले होते. परंतु 1968 मध्ये 181 नंबर मराठा कोरा सोडला आणि 182 वर माळी आणि 183 तेली हे समाविष्ट झाले. तर हा मराठ्यांना धक्का कोणी दिला हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे. हे मी आता खूप काही खोलात न जाता आशिष माझ्या दृष्टीने शासनाला एक विनंती आहे की तुम्ही आमच्या 5-10% जे काही मुलं मुली शिक्षणात नोकरीत येतील कदाचित त्यांना काही मिळेल असं गृहीत धरू. परंतु उर्वरित जो मराठा समाज आहे शेती करणार आहे शेतकरी कष्टकरी श्रमकरी शेतमजूर छोटे मोठे काही उद्योग व्यवसाय करणार आहे त्या समाजाला तुम्ही काय देणार आहात. हा समाज जर OBC मध्ये सरसकट समावेश झाला तर राज्य आणि केंद्राच्या OBC वर्गासाठी ज्या काही सवलती असतात उद्योग व्यवसाय असेल शेतकऱ्याला सबसिडी असेल इतर काही बाबी असेल कर्ज असेल विजेचे बिल असतील ह्या काही ना काही तरतुदी मिळतील त्या मिळणार नाहीत हा मूळ भाग आहे. आणि हे 16% नोकरीतलं आणि याचं आरक्षण यांनी ना OBC खुश आहेत ना मराठा समाज खुश आहे. मराठा समाजाचा सरसकट समावेश OBC मध्ये करण्यामागे काही सामाजिक अंग होतं हे आम्ही गेले 25 वर्ष सांगतो आहोत की मराठा समाज OBC त जर समावेश झाला तर आपण एकत्रित राहू शकतो एकमेकाबद्दल चांगल्या पद्धतीने वागू शकतो आणि मराठा युवकांच्या मनामध्ये आरक्षणाबद्दलची जी काही एक चीड आहे ती दूर होऊन सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्रित राहू शकतात. आणि मग टप्प्याटप्प्याने यांना जे अपेक्षित आहे की आरक्षण वाढवून घेऊ ते आपण वाढवून घेतल्यानंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीने पुढे जाता येईल. राज्य सरकार जे सांगतंय की वेळ आली तर आम्ही अमक करू तमक करू एक तर आता अध्यादेश हा निघेल कायद्यात केव्हा रूपांतरित होईल हा एक भाग आहे. चॅलेंज 100% होणार आहे आणि मग नंतर पुन्हा कदाचित तोपर्यंत निवडणुका मागच्या वेळी जसं झालं तशा लागतील. माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जे वाटतं मागच्या वेळेस जे सरकारने दिलेलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी निवडणुका लागल्या त्यांचं दुर्लक्ष झालं बाकी लोकांचंही दुर्लक्ष झालं. अन्यथा त्यावेळेसच जर याची व्यवस्थित मांडणी हायकोर्टामध्ये झाली असती आणि सरकारला हे पटवून देता आलं असतं तर हे 16% आरक्षण कदाचित त्यावेळेस वेगळ्या सवलती म्हणून टिकलं असतं. यापेक्षा माझी महाराष्ट्र सरकारला अशी विनंती आहे की शेवटी हे आर्थिक पॅकेज सारखं आहे. तुम्ही दरवर्षी 10-15 हजार कोटी रुपये मराठा समाजासाठी वेगळे ठेवा. विद्यार्थी
त्यांच्या नोकरी शिक्षण याच्यासाठी काही ते उपयोगी पडू शकतील. 16% नोकऱ्या शिक्षणाबद्दल कदाचित कोणाचे जास्त आक्षेप येणार नाही. 16% नोकरे मराठा समाजाकडे ज्यावेळेस यायला लागतील त्यावेळेस सगळ्यांच्याच पोटामध्ये गोळा उठणं एक साहजिक आहे. आणि म्हणून त्या अंगाने हे जे काही वेगळे ACBCचं आहे, एकतर राज्य सरकारला तो अधिकार नाही, राज्य मागासवर्ग आयोगाच्यामध्येही ते बसत नाही. सातत्याने जे काही सांगितलं जातं की तामिळनाडू किंवा त्या पद्धतीवर आपण करू, मुळात Schedule 9 आता बंद झालेलं आहे. 1973 आणि पुढचे 2007 Schedule 9 सहजासहजी काही टाकणं अवघड झालेलं आहे. आणि जरी एक टाकलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या परव्यूमध्ये ते येतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तामिळनाडूचं आरक्षणसुद्धा कदाचित केव्हाही बाहेर जाऊ शकेल. राज्यामध्ये 52% आरक्षण आहे, 50% वर आहे. हे खरं जरी असलं तरी माणुसकीच्या भावनेतून कदाचित कोणी या 2% आत्तापर्यंत काही आक्षेप घेतलेला नसेल. पण याच राज्य सरकारला एक प्रयोग करता आला असता की ज्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण रद्दबादल झालं त्याचवेळेस मुसलमानांचं शिक्षणातलं 5% आरक्षण हायकोर्टने मान्य केलेलं होतं. ते 5% आरक्षण देऊन 52/5 अशा पद्धतीची एक वेगळी कॅटेगरी पुन्हा त्याचवेळेस जर केली असती तर हे 57% झालं असतं. आणि 50%वर आरक्षण टिकतं की नाही याचं एक टेस्टिंगसुद्धा झालं असतं. आणि मग ते 57 आणि आता पुन्हा काहीतरी वेगळं अशा पद्धतीने करून कदाचित तो एक प्रयोग करता आला असतं असं एक मला वाटतं. परंतु आता हे जे काही राज्य सरकारने दिलेलं आहे हे याच्याबद्दल मराठा समाज आणि प्रामुख्याने विद्यार्थी युवक मंडळी बिलकुल समाधानी नाही. आता तुम्ही बघा सांगितलं की जे काही पुन्हा तिथे संजीव वगैरे आलेले आहेत त्यांनाही मला वाटतं हे पटेल की जे काही दिल्या जात आहे हे निश्चित समाधानकारक नाही, ते मिळेल याची थोडीही खात्री नाही. आणि जे काही अर्धवट तुम्ही देत आहेत त्याच्यासाठी दुर्दैवाने मराठा समाजातील 4 डझनापर्यंत मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे हे निश्चितपणे आम्हाला अभिमानकारक नाही. त्या मुलांच्या जीवाला काहीतरी बरं वाटावं अशा पद्धतीने सरकारने करायचं असेल तर ते केलं पाहिजे. शेवटी मला हेही सांगायचं की राज्य मागासवर्ग आयोगाकडे जी काही 1.5-2 लाख निवेदनं आलेली आहेत त्या प्रत्येक निवेदनामध्ये मराठा समाजाचा सरसकट समावेश OBC करावा हीच मागणी आहे. आणि त्या अंगाने OBC टक्केवारी वाढवायची की अबकडंही करायचं किंवा ज्यांना कोणाला जास्त दिलेलं असेल ते कमी की अधिक तो एक भाग आहे. OBC वाद OBC विरोध हा सुद्धा एक चुकीचा आहे. गेले 40 वर्ष जो समाज OBC आहे तो समाज निश्चित आता पुढारलेला झालेला आहे. आणि 40 वर्षात समाज OBC राहून जर विकसित होत नसतील तर जो मराठा समाज कुठेच नाही तो किती मागासलेला राहील असेल याचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या जनगणनेनुसार 1871 इंग्रजांनी जी काही जनगणना केली जातीचे उल्लेख केलेत ज्याचा उल्लेख मधूनमधून होतोय, तर 1911 जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होतं तिथे अगदी अपवाद काही 0.5% कमी जर वगळले तर सर्वांच्या नोंदी कुणबी म्हणून केलेल्या आहेत. परंतु अगदी माझ्या पिढीमध्ये विदर्भामध्ये आम्ही सर्व कुणबी असूनही आम्ही OBC असूनही एवढंच नाही तर आता OBC जे घटक असतील माळी तेली धनगर वगैरे हे सर्व मंडळी यांनीसुद्धा त्यावेळेस शिक्षण मोफत होतं, नोकऱ्या सहज मिळायच्या, म्हणून OBC काही फायदा घेतलेला नाही. आता प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेमुळे मराठा युवकांना आपल्या हक्काधिकारांची जाणीव झालेली आहे. त्यामुळे आजच्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडा वगळता बाकी ठिकाणी 90-95% लोकांच्या वडिलोपार्जित नोंदी ह्या कुणबी आहेत. आता त्यांना जर त्यांचे आरक्षणाचे लाभ देता येत नसतील तर त्यांचे जे काही वडिलोपार्जित दाखले आहेत कुणबी ते जरी मिळून दिले तरी बरंच होईल. आणि केवळ आणि केवळ जो काही मराठवाडा भाग आहे या मराठवाडा भागातील मराठ्यांना एक वेगळ्या पद्धतीचं
आरक्षण देणं खूप गरजेचं आहे, तेवढाच एक महत्त्वाचा भाग आहे, त्या अंगाने विचार करावा. आणि ओबीसी शिवाय हे आरक्षण टिकू शकणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाने प्रस्तावित केलं किंवा त्यांचा जो अहवाल आहे त्यानुसार जर हे आरक्षण दिलं तर ते वैधानिक राहील, संवैधानिक राहील, कायदेशीर राहील असं मला प्रामुख्याने वाटतं. आणि 1992 इंदिरा साहनी केसला ते धरून राहील. कालपासून राज्यकर्ते किंवा त्यांचे आमदार वगैरे मंडळी जी काही राजकीय भाषा बोलत आहेत की एकदा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, मुख्यमंत्र्यांनी एवढं सांगितलं, मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का? प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या विश्वासावरचा नाही. मी मघा सांगितलं तसं आत्तापर्यंत जे काही अर्धा डझन राज्यांमध्ये 50% आरक्षण देण्याचे प्रयोग झाले तिथले मुख्यमंत्रीसुद्धा अत्यंत विश्वासाने जनतेला समाजाला सांगत होते की आम्ही सांगतोय कायदे करू, सर्वोच्च न्यायालयात जाऊ. मला असं वाटतं की हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशापेक्षा आपण दिल्लीपासून दूर आहे, त्यांना तर दररोजचा संबंध दिल्लीशी येतो, तरीसुद्धा ते टिकलेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे आरक्षण टिकणार नाही. कदाचित राजकीय म्हणून सर्व पक्षाचे लोक राजकीय पद्धतीने ज्याच्याकडे बघतायत, मराठा समाजाला ओबीसीच्या बाहेरच ठेवू आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता वेगळं आरक्षण देऊ ही मराठा समाजाबद्दलची आकस भावना सर्व राजकीय पक्षांच्या मनामध्ये का आहे याचंही आज या निमित्ताने थोडंफार विचलन होणं खूप गरजेचं आहे. अनेक जण जे म्हणतात की आतापर्यंत जेवढे राज्य मागासवर्ग आयोग आलेत त्यांनी मराठा समाजाला सामाजिक अंगाने पुढारलेले म्हणून ओबीसीचा हक्क नाकारलेला आहे आणि हा आयोग मराठा समाजाला न्याय देत आहे, कारण की या आयोगामध्ये बरेचसे लोक मराठा अंगाने प्रभावित झालेले आहेत. जर आयोगाला प्रभावित करता येत असेल असं काही ओबीसी नेत्यांचं मत असेल तर तेच जुन्या आयोगाला लागू होऊ शकतं, कारण की जुन्या आयोगामध्ये जे कोणी लोक होते त्यांच्यावर सुद्धा मराठा विरोधी प्रभाव पाडण्यात आलेला आहे याचं मला माहिती आहे. कारण की बापट आयोगाच्या अहवालाच्या वेळेस ऐन वेळेवर रावसाहेब कसबेंना समावेश केला आणि आजचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यांच्याच काळामध्ये त्याबद्दल काय त्यांचं मत आहे ते बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला मराठा समाजाचे ओबीसीचे हक्क अधिकार नाकारण्यासाठी कारण नसताना गोंधळ करू नये, तर एकोप्याने एकत्र बसावं. आणि ओबीसी ही काही कोणाची मक्तेदारी नाही आहे, एकदा गेले म्हणजे बाहेर आले असं व्हायला पाहिजे. आणि दुसरा एक आक्षेप सातत्याने जो येतो की मराठा समाजात शिक्षण सम्राट आहेत, साखर सम्राट आहेत वगैरे वगैरे, याच अंगाने जर बघितलं तर SC ST आणि OBC या सर्व समूहामध्ये सर्व घटकांमध्ये त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण सम्राट आहेत, साखर सम्राट आहेत, राज्यमंत्री आमदार खासदार आहेत, श्रीमंत लोक आहेत, या देशामध्ये टाटा बिर्ला आहेत, अडाणी अंबानी आहेत. याचा अर्थ हा देश श्रीमंत आहे असं नाही, तर काही निवडक लोक श्रीमंत आहेत. तोच प्रकार मराठा समाजाला, ओबीसी समाजाला, SC समाजाला, ST समाजाला लागू होतो की काही निवडक लोक श्रीमंत असणे, सत्ताधीश असणे, व्यावसायिक असणे याचा अर्थ संपूर्ण समाज तसा आहे असं होत नाही. आणि म्हणून 340 कलमामध्ये स्पष्ट केलेलं आहे की जर जे कुठले घटक असतील त्या घटकांना हे लाभ मिळाले पाहिजेत. दुसरं, ओबीसीमधला सी जो आहे हा वर्गासाठी आहे, क्लास आहे, आणि SC मधला सी हा जात आहे. त्यामुळे ओबीसीतला सी जो आहे हा जर क्लास म्हणून आपण बघितला तर या देशातील आजच्या 130 कोटी जनतेला जर आपलं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण या चौकटीमध्ये सिद्ध करता आलं
तर तो कुठल्याही जातीचा धर्माचा समाजाचा असो त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा हक्क असतो. त्यामुळे माझी पुन्हा एकदा राज्य शासनाला विनंती आहे की खूप वेगळ्या पद्धतीने पुढे न जाता दरवेळेस राजकीय अंगाने प्रत्येक प्रश्नाला न बघता सर्व राजकीय पक्ष तुम्ही या अंगाने एकमत झाले तर पुन्हा एकत्र बसा, एकत्र विचार करा, एकत्र चर्चा करा आणि मराठा समाजाचा सरसकट समावेश सध्या राज्याच्या अखत्यारीत असलेल्या 52% ओबीसीमध्ये करा. ते सर्वोच्च न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात टिकेल आणि राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या त्या अहवालाला ते धरून होईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे आज जे काही विधानसभेत विधान परिषदेमध्ये विधेयक मंजूर झालेलं आहे यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचा राजकीय स्वार्थ असल्यामुळे सर्वांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. कारण की प्रत्येकाला माहिती आहे की हे प्रत्यक्षात येणार नाही परंतु मराठा समाजाला आपण गाजर दाखवलं आणि मराठा युवक एस्किमोच्या त्या कुत्र्यासारखं कुठेतरी आपल्या पाठीमागे मासाचा तुकडा आपल्या तोंडात कधीतरी येईल या अंगाने धावत राहतील. परंतु दुर्दैवाने मला असं वाटतं की कदाचित सर्वच राज्यकर्त्यांचा हा जो काही एक मराठा समाजाच्या आरक्षणाकडे पाहण्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे हा मराठा समाजाचं नुकसान करेलच परंतु त्यांच्यासाठी हा काही खूप उपयोगी पडेल अशातला काही भाग नाही. काल परवा मी एका चॅनलवर काही मराठा युवकांच्या प्रतिक्रिया बघत होतो. त्यांनी काही लोकांनी तर एवढं जाहीर केलेलं आहे की 30 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेस आम्हाला जर 100% सकारात्मक काही वाटलं नाही तर विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य यांना आम्ही मुंबईतून परत सुद्धा जाऊ देणार नाही. यातून काही होऊ नये अशी माझी स्वतःची नम्र इच्छा आहे, भावना आहे. परंतु मराठा समाजातील युवक या मराठा आरक्षणाकडे किती आत्मीयतेने पाहत होता हे राज्य सरकारला आणि सर्व राजकीय पक्षांना पुन्हा पुन्हा समजावं आणि ज्या काही 4 डझन आमच्या मुलामुलींनी आत्महत्या केलेल्या आहेत ते सुद्धा जावं. या मोर्चांच्या माध्यमातून अनेक मागण्या पुढे आलेल्या आहेत त्यात केवळ आणि केवळ एक आरक्षणाचीच मागणी होती अशातला काही भाग नाही. आज जे आमदार लाडसाहेब तिथे आलेले आहेत ते काल कुठल्या तरी एका चॅनलवर बोलत होते की राज्य सरकारने उरलेल्या सर्व 20 मागण्या मराठा समाजाच्या पदरात टाकलेल्या आहेत. मी त्या मागण्यांचा थोडाफार अभ्यास केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने नावापुरत्या काही जुन्या सरकारी इमारतींना रंगरंगोटी करून वसतिगृहाचं नाव दिलेलं आहे, प्रत्यक्षात ते चालू झालेले नाहीत. ज्या 2-4 डझन मुलामुलींनी आत्महत्या केल्या त्या प्रत्येकाच्या घरी 25 लाख रुपये पोचून देण्याचं आश्वासन दिलं होतं ते प्रत्यक्षात आलेलं नाही. या 42-44 मुलामुलींच्या घरातील शिकलेली मुलगा मुलगी जे कोणी असेल त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार एखादी नोकरी दिली जाईल प्रत्येक कुटुंबात ते प्रत्यक्षात आलेलं नाही. ज्या मुलामुलींना उद्योग व्यवसाय करायचे असेल त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातून जे काही पैसे द्यायचे होते ते झालेले नाहीत. एवढंच नाही तर जुन्या ज्या काही केंद्र सरकारच्या मुद्रा वगैरे योजना चालू होत्या त्याही उपयोगी आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना सुद्धा कुठले भाव मिळालेले नाहीत. सध्या खरीपाचं बरसा माल बाजारात आलेला आहे आणि तो पडलेल्या भावाने शेतकऱ्यांकडून व्यापारी विकत घेत आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. दुष्काळ, जिकडे तिकडे पिण्याचं पाणी नाही, जनावरांना चारा नाही, जनावरांना पाणी नाही. विशेषतः ज्यांच्याकडे गायी आहेत त्या भाकड गायी बाजारात नेल्या तर कोणी विकायला घेत नाही, कोणी विकत घेतल्या तर पुन्हा दुर्दैवाने ते जर मुस्लिम समाजाचे बांधव असले तर त्यांना त्रास दिला जातो. यामुळे शेतकरी या भेकड आणि भाकड जनावरांना पाळण्यामुळे सुद्धा हैराण झालेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाज सर्वात जास्त ओढलेला आहे. जर मराठा समाजाला आरक्षण देताना काही अडचणी येत असतील
तर अनेक ओबीसी नेत्यांना माहिती आहे की हे आरक्षण टिकणार नाही, आरक्षण देता येणार नाही. भुजबळ साहेबांनी पुण्यामध्ये काल सांगितलं की आमचा मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे, परंतु सध्याच्या 52% द्यावं. यानिमित्ताने माझं भुजबळ साहेबांना एक नम्र विनंती आहे की कुठल्या नियमाने, कुठल्या कायद्याने, घटनेच्या कुठल्या कलमानुसार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या कुठल्या निवाडानुसार हे आरक्षण देता येतं ते कृपा करून आम्हाला सर्वांना समजावून सांगा. कारण की तुम्हाला जसं ते पटत नाही तसं आम्हालाही पटत नाही, आणि कारण नसताना तुम्ही जर सातत्याने सर्व लोक मोठमोठे नेते असं बोलायला लागले की मराठा समाजाला 52% बाहेर ठेवा, तर मराठा युवकांना काय वाटत असेल याचा सुद्धा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण सामाजिक नेते आहात, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे आहात, महात्मा ज्योतिबा फुलेंचं तत्वज्ञान आणि ते मी आपल्याला सांगा वशातला काही भाग नाही, पण ज्योतिबा फुलेंनी सुद्धा स्वतःला कुणबी मराठा हे सर्व म्हणून घेतलेलं आहे. ते स्वतः कधी माळी म्हणून वागलेले नाही. एवढंच नाही तर काही वर्षापूर्वीपर्यंत आपल्या राज्यामध्ये जातीच्या नोंदी मराठा कुणबी, मराठा तेली, मराठा माळी, मराठा माग, मराठा महार, मराठा चांभार अशा पद्धतीच्या होत्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे. दुर्दैवाने आरक्षणाचे काही इतर कारणाने प्रत्येकाच्या जाती पाठीमागचा मराठा वगळला गेला आणि वेगवेगळ्या जाती पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे दुर्दैवाने 1967 नंतर आणि प्रामुख्याने पुन्हा मंडल आयोगाच्या 1980 नंतर जी काही समाजातील बंधुभावाची भावना होती, सलोख्याची भावना होती, एकत्र राहण्याची भावना होती, ती आज विस्कळीत झालेली आहे आणि समाजासमाजामध्ये आशिष एक वेगळं असं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेले 25 वर्ष आपण एक आहोत, सर्व बहुजन एक आहेत हे प्रत्यक्षात सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. तो अशा या आरक्षणाच्या अर्धवट मागण्यांमुळे आणि अर्धवट विधेयकामुळे आणि राजकीय समीकरणामुळे कारण नसताना विस्कळीत होतो आणि राजकीय नेते, राज्यकर्ते, मुठभर काही लोक बाजूला राहतात, परंतु ज्यांना समाजामध्ये सातत्याने वावरायचं असतं त्यांच्यामध्ये कारण नसता वितुष्ट निर्माण होतं. आज सुदैवाने महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व धर्मजमातीमध्ये अजूनही बऱ्यापैकी भाईचारा आहे, परंतु ज्यावेळेस मोठमोठे नेते अशा पद्धतीची भाषा करतात आणि त्यासोबतच काही मंडळी त्या अंगाने पुढे जातात त्यावेळेस खूप वाईट वाटतं. सर सर मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. तर या ठिकाणी तीन पिढ्यांचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे खेडेकर जे गेल्या 3 दशकापासून आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठा समाजाचे विविध प्रश्न असतील त्याला घेऊन लढत आहेत, तर दुसरीकडे त्यांचेच एकेकाळचे शिष्य संजीव भोर यांच्या प्रयत्नांनी कोपर्डीच्या घटनेनंतर पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा हा कोपर्डीमध्ये, नंतर अहमदनगरमध्ये निघाला आणि तिथून ते लोन पसरत 58 मोर्चे मराठा क्रांती मोर्चे हे निघालेत. आणि तिसरे म्हणजे व्यंकटेश पाटील ज्यांनी आरक्षणासाठी जेव्हा राणे समिती गठीत झाली तेव्हा पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण दिलं जाऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. मी इतर जे दोघं आहेत संजीव भोर आणि व्यंकटेश पाटील यांच्याकडे पण जाणार आहे, पण आधी एक ब्रेक घेणार आहे, ते कंपल्शन आहे. ब्रेक नंतर मी संजीव भोर यांच्याकडे आधी जाणार आहे, पण घेणार आहोत एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय संजीव भोर पाटील यांच्याकडं. महाराष्ट्राला माहिती असेल की जेव्हा कोपर्डीची घटना घडली पहिल्यांदा कोपर्डीमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघाला, त्यानंतर अहमदनगरमध्ये निघाला, तो संजीव भोर पाटील यांनी तो काढला आणि नंतर ते लोन संबंध महाराष्ट्रभर पसरलं, 58 मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि तिथून मग एक प्रकारे आरक्षण प्रत्येकालाच हवं आहे असं वाटायला लागलं. कारण याआधी मराठा समाजामध्ये हे बघितलं गेलं की काही लोक
हे अभिमानात जगत होते, आरक्षणाची गरज नाही असं उघडपणे सांगत होते आणि ज्यांना गरज आहे त्यांचं कोणी ऐकून घेत नसत. पण जेव्हा हे मोर्चे निघाले तेव्हा गरीब श्रीमंत, चांगल्या घरातला फाटका सगळेच रस्त्यावरती आले. पैठणा घालून सुद्धा कुलीन समाजला जाणाऱ्या स्त्रिया सुद्धा मराठा समाजातल्या ह्या रस्त्यावरती आल्या आणि आरक्षणासाठी मागणी करू लागल्या. अनेकांनी तर माझ्याकडे अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या, आम्हाला जरी गरज नसली तरी आमच्या नातेवाईकांना गरज आहे, ही आजची काळाची गरज आहे, आरक्षण हवंच आहे. संजीव भोर, आज राज्य सरकारनं जे आरक्षण दिलं आहे त्याचबरोबर तुमच्या इतरही मागण्या आहेत, त्यांचा काही उहापोहा पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या बोलण्यातून केलेला आहे. पण या क्षणाला जेव्हा आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली आहे, तुमचा मोर्चा काढण्याचा हेतू सफल झाला असं वाटतंय की अजूनही लढाई खूप बाकी आहे? मराठा क्रांती मोर्चामधून आरक्षणासह एकूण 20 मागण्या मराठा समाजाशी, समाजाची ज्यांना ज्वलंत समस्या म्हणून त्या 20 मागण्या आम्ही सातत्याने मांडत आलेलो होतो. सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील मोर्चातून त्या मांडलेल्या होत्या. त्यातली एक प्रमुख मागणी म्हणजे आरक्षणाची मागणी. या मराठा आरक्षणाचा प्रवास खूप मोठा आहे, आपल्या सगळ्यांना माहीत असेल. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी 1982 साली मोठा मोर्चा मुंबईत काढून, लाखो लोकांचा मोर्चा काढून हा विषय ऐरणीवर आणलेला होता. आणि तेव्हापासून सातत्याने मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळे समाजकारणी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी आपापल्या परीने सातत्याने योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आदरणीय खेडेकर साहेबांनी बऱ्याच मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे, त्याचं मी रिपिटेशन करणार नाही. परंतु आज या मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या 20 मागण्यांपैकी एका आरक्षणाच्या मागणीच्या बाबतचं जे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत संमत झालं, सत्ताधारी सरकारने त्याच्यासाठी जो पुढाकार घेऊन विधेयक मांडण्यापर्यंत जे योगदान दिलं आणि त्याला विरोधी पक्षाने कुठलेही आडकाठी न आणता एकमताने, खरं तर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी एकमताने कुठली विधेयक पारित करण्याचा प्रसंग फार कमी वेळा घडतात. मात्र मराठा आरक्षणाच्या विषयाचं गांभीर्य सर्वांनी ओळखून आज या विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये जी संमती सर्वांनी एकमताने दिली त्याबद्दल सर्वांना मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो. मात्र विधेयक पारित झालं म्हणजे मराठा समाजाला लगेचच आरक्षण मिळालं असं मानणारे कार्यकर्ते आम्ही नाहीत. सरकारने पुढची जी प्रक्रिया आहे ती तातडीने हाताळली पाहिजे. मराठा समाजाला जे काही आरक्षण, आता खेडेकर साहेबांनी सांगितलं की ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे, खरं तर हा शब्दप्रयोग केल्यानंतर प्रत्यक्ष आरक्षण मिळायच्या आधीच या ओबीसी शब्दाच्या आधारे राजकारण करू पाहणाऱ्यांच्या अनेकांची दुकानं लगेच अतिशय शीघ्र गतीने उघडली गेली. आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून होतो. आम्हाला मराठा हा नेहमी सामाजिक स्वास्थ्य जपणारा घटक आहे, सामाजिक शांतता आणि सर्वांना शांततेतलं जीवन जगता यावं याच्यासाठी योगदान देणारा हा मोठा भाऊ म्हणूनच सातत्याने योगदान देत आलेला मराठा समाज. म्हणून आम्ही कुठेही घाईने प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी अनेक नेते, अनेक संघटना कुणाच्या तरी चिथावणीने पुढे येत होत्या आणि आम्हाला हे दिसत होतं की यांना फक्त या विषयाच्या, या मुद्द्याच्या आधारे आपलं अस्तित्व टिकवायचं असे लोक मराठा विरोधी भूमिका घेत आहेत. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही जेव्हा मागतो तेव्हा राज्य घटनेने 3 प्रकारची आरक्षणं मान्य केलेली आहेत, त्यात SC ST आणि OBC. मग SC ST तर आरक्षणाचा दावा मराठा समाज करूच शकत नाही. मग मराठा समाजाला घटनेने टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर ते OBCतूनच देणं क्रमप्राप्त आहे. हे आमच्यासारखे कार्यकर्ते असतील किंवा OBCचे नेते म्हणवणारे माननीय छगन भुजबळ साहेब असतील किंवा त्यांच्या मागे री ओढणारे त्यांचे देवरे आणि आणखी इतर कोणी कार्यकर्ते असतील, तर सर्वांना माहिती आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण जर द्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त OBCतूनच द्यावं लागेल. मात्र OBC हा प्रचलित शब्द आहे, त्यामुळे आम्ही त्या शब्दाबाबत आजही हटून बसण्याचं काही कारण नाही. मराठ्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे हे सिद्ध झाले केलेलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्य सरकारने आणलेला ॲक्शन टेकन रिपोर्ट असेल किंवा विधानसभा आणि विधान परिषदेतलं विधेयक असेल,
यातून मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, म्हणजे SEBC सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास मध्ये मराठा समाजाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणायचं? ठीक आहे संजय भाऊ, म्हणायचं काय? आजूबाजूला प्रचंड हॅपनिंग होते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिथं पोहोचलेली आहेत, तिथं पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे, कारण उद्धव ठाकरे तिथं आलेले आहेत, ते मराठा समाजाला उद्देशून इव्हन तुमच्याशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत, ते काय म्हणतायत ते ऐकायचं आहे. उद्धव ठाकरे हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत, तिथं जे मराठा समाजाची आंदोलन सुरू होतं तिथं सगळे प्रतिनिधी आंदोलक जिथे जमा झाले होते त्यांना ते भेटतायत, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे, त्यामुळं सर्वच राजकारणी आज आझाद मैदानात एक एक करून पोहोचतायत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा आझाद मैदानात आलेले आहेत, तर आपण ते तिथं आल्यानंतर तिथं काय नेमकं बोलतात हेही बघणार आहोत. दरम्यान आपल्या सोबत प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आहेत सरकारच्या वतीनं बोलायला तयार आहेत. प्रसाद लाड, मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता की 1 डिसेंबरला जल्लोष करा, पण ज्या पद्धतीनं विधेयक मंजूर झालेलं आहे, एकमताने मंजूर झालंय, त्यामुळे सर्वांच्याच भावना अशा आहेत की सर्वांचा तो पाठिंबा आहे, पण पुन्हा एकदा कायद्याच्या कसोटीत ते टिकलं पाहिजे जे आरक्षण दिलेलं आहे, या सुद्धा भावना आज व्यक्त होत आहेत. आशिषजी, प्रथमतः मी आपल्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचं सरकार, शिवसेना भाजपाचं सरकार, सर्व विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षनेते या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण मराठा आरक्षणाचं बिल ज्या वेळेला सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये ठेवलं गेलं तर सर्वच पक्षाच्या आमदारांनी, सर्व जातीपंथाच्या आमदारांनी त्याला एकमुखाने हात वर करून पाठिंबा दिला आणि मराठ्यांचं आरक्षण, मराठा समाजाचं आरक्षण मान्य करून घेतलं. मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जे कदापि शक्य नव्हतं, सकाळ सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी यावेळेला या 4 वर्षात सर्व लढाया जिंकून पूर्ण करून दाखवलं आणि दिलेला शब्द पूर्ण केला, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं प्रथमतः आपण सर्वांनी आभार मानलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. या आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला देखील माहिती आहे, मागच्या 15 वर्षाच्या इतिहासामध्ये वेगवेगळी समित्या नेमल्या गेल्या, वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, निवडणुकीच्या तोंडावरती नारायण राणे साहेबांची समिती नेमली गेली आणि त्याला देखील कोर्टाने मान्यता न देता ते आरक्षण गुंडाळून बाजूला ठेवलं. अशा परिस्थितीमध्ये मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून मागच्या 3.5-4 वर्षात सर्व जिल्हे, तालुके, गावं यांचा अभ्यास करून जवळजवळ 76.86% मराठा समाज याला आरक्षणाची जरूरत आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात अंतिम शिफारसीचा जो सारांश दिला आहे त्यामध्ये सरकारने ठेवला आणि त्या माध्यमातून ESBSच्या माध्यमातून म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड आणि एज्युकेशनल बॅकवर्ड किंवा या माध्यमातून 16% आरक्षण 52%ला हात न लावता मराठा समाजाला देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आज दोन्ही सभागृहात केला, त्यामुळे मला असं वाटतं की हे करत असताना 3.5-4 वर्षाची जी मुख्यमंत्र्यांची आणि सर्व त्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आमदार यांनी जी मेहनत घेतली, अधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली, न्यायदेवतेतील वरिष्ठ विद्वान लोकांची याच्यात आम्ही मदत घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी हा 16% दिलेलं आरक्षण कशाप्रकारे खंबीरपणे उभं राहील, मराठा समाजाला न्याय कसा मिळेल, मराठा समाजाचे सर्व प्रश्न मार्गी कसे लागतील याच्यासाठी जो प्रयत्न केला, त्यामुळे 100% मला खात्री आहे की हे आरक्षण पूर्णपणे टिकेल. या आरक्षणाला पूर्णपणे संविधानिक मान्यता आहे, दोन्ही सभागृहात ते पास केलं गेलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती मला वाटत नाही. 100% नाही तर 101% हे आरक्षणाच्या बाजूनी सर्व सरकार, सर्व समाज आपल्याबरोबर आहे हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं. आपल्यासोबत लातूरहून व्यंकटेश पाटील आहेत. व्यंकटेश पाटील, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये SEBC जे आता सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं आरक्षण मिळू शकतं ते टिकू शकतं असं म्हटलं होतं, पण ज्या पद्धतीची मतमतांतरं आता दिसत आहेत त्यानुसार तुम्ही हे ठामपणे सांगू शकता की राज्य सरकारनं जे आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिक्कामोर्तबीनंतर 16% आरक्षण दिलेलं आहे, मागच्या वेळेस राणे समितीला वैधानिक अधिकार नव्हता म्हणून ते टिकलं नव्हतं, पण आता राज्य मागासवर्ग आयोगाचं वैधानिक अधिष्ठान या 16% आरक्षणाला आहे, तर हे कोर्टात टिकेल असं तुम्हाला वाटत का नाही किंवा वाटतं का? मुळामध्ये माझ्या अगोदर ज्या 2 प्रमुख वक्त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की 50%च्या वरचं आरक्षण जे आहे ते कोर्टामध्ये चॅलेंज होईल आणि ते टिकणार नाही,
माझंही त्याच्यापेक्षा वेगळं काही मत नाहीये. अगदी त्यांची ती भूमिका जी आहे ती अगदी करेक्ट आहे. त्यामुळं मुळामध्ये प्रश्न कसा आहे की आज महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात सुद्धा पाहिलं की सत्ताधारी पक्षांचे आमदार मोठ्या जल्लोषामध्ये फेटे बांधून आले होते. महाराष्ट्रामध्ये एक आज असं वातावरण तयार झालेलं आहे की मागच्या सरकारनं आरक्षण दिलं ते टिकलं नाही, त्यामुळे या सरकारने आरक्षण दिलं आणि आता आपला पुढचा जो काही संघर्ष आहे किंवा आरक्षणाचा जो लढाई आहे, आरक्षणाचा जो विषय आहे तो आता संपलेला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी पेढे वाटणं, जल्लोष करणं, मोठमोठ्यामध्ये ढोल ताशे वाजणं हे सगळं सुरू आहे. त्यांनी मागच्या आठवड्यात आपल्या चॅनलवर चर्चा होत असताना ज्या दिवशी अहवाल सादर झाला होता मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं होतं की 1 तारखेला जल्लोष करा, मी त्याही दिवशी आपल्याला बोललो होतो की सत्ताधारी असतील की विरोधक असतील ह्या दोघांची मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतली जी एक मोडस ऑपरेंटी आहे ती एकच आहे. ती कसं आहे, दोघांनाही हेच अपेक्षित होतं की 52% आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. आता मूळ मुद्दा कसा आहे, मागच्या सरकारने काय केलं होतं की 52% आरक्षणाला धक्का न लावता वेगळा क्लास करून त्याला 16% आरक्षण दिलं होतं. मग या सरकारने नवं काय केलं, या सरकारने काय आरक्षण देण्याबाबतीत मी काय आता प्रसाद लाडकर जे म्हणत होते की खूप मेहनत घेतली, खूप मोठ्या प्रमाणात काम केलं, असं काही झालेलं नाही. साधी गोष्ट आहे की मागच्या सरकारने जेव्हा आरक्षण दिलं त्यावेळेस स्टेट बॅकवर्ड कमिशनचा जो अहवाल आहे तो अहवाल नव्हता. मग तो अहवाल असल्याशिवाय कुठल्याही समाजाला इतर म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली 15 आणि 16 नुसार आरक्षण देता येत नाही, हे क्लिअरच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळं सांगण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळं हे क्रमप्राप्त होतं की स्टेट बॅकवर्ड कमिशन अपॉइंट करून मराठा समाजाचा अभ्यास करून तो समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे का नाही हे सर्टिफाय करून घेणं, आणि या सरकारच्या काळामध्ये हे काम झालं. हे पण काम कोर्टामध्ये हा विषय गेल्यानंतर कोर्टासमोर एक याचिका आली होती की हे प्रकरण जे आहे की स्टेट बॅकवर्ड कमिशन कडे पाठवावं. त्याच्यानंतर सरकारला आयोगानं सॉरी कोर्टानं विचारलं की तुमचं काय मत आहे आयोगाकडे पाठवण्याच्या संदर्भात, तर सरकारनं भूमिका मांडली की आमचं काही मत नाही आयोगाकडे पाठवावं. अशा पद्धतीनं हा विषय आयोगाकडे आला होता आणि आता आयोगाकडे आल्यानंतर आयोगाने जो अहवाल दिला आता त्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला वेगळा वर्ग करून 16% आरक्षण आज दिलं गेलं. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगतो ही पूर्णपणे दिशाभूल आहे. कसं, कारण स्टेट बॅकवर्ड कमिशनचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये असं कुठंही सांगितलेलं नाहीये की 50%वरचं आरक्षण द्यावं. आयोगानं स्पष्टपणे सांगितलं की घटनेतील 15-4 आणि 16-4 जी तरतूद आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डने संदर्भात, त्या तरतुदीनुसार मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. मग हा समाज जेव्हा मागास आहे मग या समाजाचा जे इन्क्लुजन आहे तर ते इतर मागास वर्गामध्ये करायला पाहिजे, ही बाब क्लिअर आहे. मग आयोगानं असं म्हटलेलं आहे की हा समाज या समाजाचा जर ओबीसी मध्ये समावेश केला किंवा इतर मागास वर्गामध्ये समावेश केला तर एकूणच ओबीसीच्या आरक्षणामध्ये मोठी वाढ होत असेल तर सरकार या ओबीसीचं आरक्षण वाढवण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतं, अशा पद्धतीची भूमिका आयोगानं मांडलेली आहे. त्यामुळे सरकारला वेगळं कॅटेगरी करा आणि वेगळ्या पद्धतीचं आरक्षण द्या अशा पद्धतीचं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे सरकारकडून ही खूप मोठी दिशाभूल झालेली आहे आणि ह्या सरकारनं आरक्षण दिलंय असं मी मानत नाहीये. मागच्या सरकारनंच आरक्षण दिलं होतं, त्याच्यातल्या ज्या त्रुटी होत्या म्हणजे आयोगाचा जो अहवाल नव्हता तो अहवाल या सरकारच्या काळात आला आणि तो या सरकारनं त्या आधारे त्या पद्धतीचं तेच आरक्षण 16% आरक्षण द्यावाने दिले. अशी जे दुसरा एक मुद्दा सांगतो, मागच्या सरकारनं 16% आरक्षण दिलं होतं आणि याही सरकारनं 16% आरक्षण दिलं, त्याचं कारण मागच्या सरकारमध्ये राणे समितीमध्ये असा निष्कर्ष काढला होता की महाराष्ट्रामध्ये 32% मराठा समाज आहे आणि त्यामुळे त्याला 50% आरक्षण म्हणून 16% आरक्षण. आता या अहवालामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या जी आहे ती 30% गृहीत धरलेली आहे. मग 30% आयोगाच्या अहवालामध्ये जर संख्या गृहीत धरली असेल तर मग त्याच्या 50% जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर ते 15% द्यायला हवं होतं. पण काय असं काय केलं गेलं नाही की जी राजकीय दृष्ट्या सगळी सोय बघितलेली आहे सत्ताधारी असतील की विरोधक असतील की मागच्या वेळेस जे दिलं होतं आपण तितकंच द्यायचं आणि पुन्हा ओबीसीला धक्का लावायचा नाही आणि दोघांचंही मी म्हणतो दोघांचंही ह्या ह्याच्यामध्ये एकमत झालं आणि आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आजच्या तारखेला. तर या सगळ्याचा आनंद जर कुणाला झाला असेल आजच्या निर्णयामुळे तर तो फक्त राजकीय पक्षांना झालेला आहे. मराठा समाजाचा संघर्ष संपलेला नाहीये. मराठा समाज या भ्रमामध्ये राहू नये की आता आपला आरक्षणाचा संघर्ष जो आहे तो संपलेला आहे. आता खऱ्या अर्थानं आता न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे आणि न्यायालयीन लढाईमध्ये हा जो
आरक्षणाचा जो आजचा निर्णय आहे मला असं वाटत नाही की तो टिकेल, पण त्याच्या पलीकडे जाऊन हे जर टिकणारच नाही तर मराठा समाजाला एक कुठली संधी कुठं आहे या आरक्षण मिळवण्याची, तर ती कोर्टामधूनच आहे. आणि त्याचा जो बेस असणार आहे तो स्टेट बॅकवर्ड कमिशनचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे आणि तो इतर मागास वर्गाच्या आरक्षणासाठी हक्कदार आहे अशी शिफारस केलेली आहे. उद्या चालून जर कोर्टामध्ये ते वरचं आरक्षण टिकलं नाही तर मराठा समाजासमोर एक म्हणजे भक्कम बाजू ही आहे की आयोगाचा जो अहवाल आहे त्यानुसार आम्ही बॅकवर्ड आहोत सोशली आणि एज्युकेशनली, तर आम्हाला कोर्टाने न्याय द्यावा की आम्ही जर 50% वरचं आरक्षण टिकणार नसेल तर आहे त्या आरक्षणामध्ये आम्हाला इन्सर्ट करावं, की अशा पद्धतीची भूमिका पुढच्या काळात कोर्टामध्ये राहणारी आहे. पण मराठा समाजाचं या निर्णयानं आनंदी होणं खुश होणं याच्यात काहीही मला वाटतं सत्य नाहीये, कारण हा प्रवास आता इथून पुढे हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल. पण या निर्णयाचा फक्त फायदा जर कुणाला होणार असेल तो राजकीय पक्षाला. ठीक आहे, निर्णयाचा फायदा हा राजकीय पक्षांना होऊ शकतो, श्रेयवादाची लढाई त्यामुळे सुरू आहे. मी पुन्हा जातोय प्रसाद लाड यांच्याकडे. मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत प्रसाद लाड. प्रसाद लाड, अहवालामध्ये सांगितलेलं आहे की 30% मराठा समाज आहे आणि मग 50% आरक्षण द्यायचं झालं तर 15% होतात, 16% कसे इथूनच सुरू झाले आता? नाही नाही, पहिली तर गोष्ट जी चांगली गोष्ट आज घडली आहे, जी आनंदाची गोष्ट घडली आहे त्याला कुठेतरी फाटे पडून त्याच्यामध्ये कुठेतरी दुधामध्ये लिंबू पेलण्याचं काम प्रथमतः काही लोक करत आहेत. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की ज्या मराठा समाजाने 1982 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी लढाई केली, अण्णासाहेब पाटलांनी 1982 साली मराठा समाजासाठी पहिलं आंदोलन सुरू केलं आणि आज एवढ्या वर्षानंतर जवळजवळ आज याला 40 वर्ष होत आली, या 40 वर्षाच्या नंतर 35-40 वर्षाच्या नंतर हे आरक्षण मिळाल्यानंतर आपण अशा पद्धतीत प्रथमतः एक चुकीचं विधान करून लोकांची दिशाभूल करायचं काम TV चॅनलच्या माध्यमातून करताय आणि सपशेलपणे म्हणजे विरोधकाची भूमिका म्हणजे आनंदामध्ये दुःख आणायचं अशा प्रकारची भूमिका आपण घेत आहात. ज्या वेळेला सरकार राज्य सरकार सर्व विद्वान लोक ज्यांना न्यायालयाबद्दल माहिती आहे अशा पद्धतीची लोकं ज्या वेळेला बसून एखादा निर्णय घेतात त्याच्यामध्ये 15 दिवसाची खलबत होतात आणि त्या निर्णयानंतर एखादा 16% निर्णय ज्या वेळेला झाला असेल त्यावेळेला तो न्यायाच्या कक्षेत पकडूनच झाला असेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही जे म्हणता ते खरं आहे आणि आम्ही जे म्हणतो ते खोटं आहे, म्हणजे पूर्ण जगामध्ये तुम्ही जे सांगता तेच बरोबर आहे, तुम्ही जे सांगणार तसंच सुप्रीम कोर्ट ऐकणार अशा प्रकारची ही भूमिका असेल तर प्रथमतः तुम्ही ती भूमिका बदलली पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं ही मराठा समाजाची मागणी होती. अशा प्रकारची मागणी मग तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये का केली जात नाही? कारण तिकडच्या लोकांमध्ये एक ही आहे. आपल्याकडे हीच अडचण आहे की कोणी चांगलं करायला गेलं की त्याच्यावरती बोट ठेवायचं, त्याच्यामध्ये कुठेतरी खुसपट काढायचं, कोणाला तरी त्याच्यामध्ये मार्ग दाखवायचा आणि चांगलं केलं आहे त्याच्यामध्ये वाईट करायची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती प्रथमतः बंद झाली पाहिजे. मी पुन्हा पुन्हा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आशिष की हे आरक्षण दिलं जात असताना 3-4 वर्षाच्या कालावधीत मी बघाशी म्हटलं त्याच्यावरही कोणीतरी आक्षेप घेतला होता कारण माझा माईक बंद झाल्यामुळे मला आवाज येत नव्हता, पण मी पुन्हा आपल्याला एकदा सांगतो की हे 3-4 वर्ष मागासवर्गीय आयोग ज्या वेळेला स्थापन झाला आणि गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली या समितीने जेव्हा काम केलं तर त्याच्यामध्ये एवढं प्रचंड काम केलं गेलं आहे की त्याचा अहवाल हा माझ्या हातात आज आहे. मी आता वाचत आपल्याला बसलो तर 1/2 तास अजून त्याच्यामध्ये जाईल की किती 76.86% मराठा कुटुंब उदरनिर्वाहासाठी शेती शेतमजुरी करतात, काही लोक हमालाचं काम करतात, घरगुती घरकाम करतात, शारीरिक कष्टाचं काम करतात, असा एवढा स्पष्टप्रमाणे अहवाल दिला. या अहवालामध्ये त्यांनी ज्या शेवटच्या ज्या 3 शिफारसी केल्या त्याही एवढ्या स्पष्ट प्रमाणात केलेल्या आहेत. ज्या शिफारसीमध्ये ते स्पष्टपणे सांगतायत की नागरिकांच्या मराठा वर्गास, नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास SEBC म्हणून घोषित करण्यात येत आहे व त्याचे राज्यातील सेवांमध्ये अपार्यत्व प्रतिनिधित्व आहे. नागरिकांना सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग घोषित करण्यात आलेला नागरिकांचा मराठा वर्ग भारताच्या संविधान अनुच्छेद 14(4) व 16(4) समाविष्ट केलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार आहेत. आणि तिसरा मुद्दा असा आहे की नागरिकांच्या मराठा वर्गास नागरिकांच्या सामाजिक व शारीरिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून घोषित केल्यावर निर्माण झालेली असामान्य परिस्थिती व असाधारण स्थिती त्याच्या आरक्षणाच्या लाभाचे परिणामपूर्व हक्क विचारात घेता शासनास राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचे निवारण करण्यासाठी घटनात्मक तरतुदीमध्ये उचित निर्णय घेता येईल. हे सर्व एवढं स्पष्ट लिहिलेलं असताना
आपण त्याच्यामध्ये 14% का झालं, 15% का झालं नाही, 16% का झालं हे न विचार करता आज हा आनंदाचा क्षण आपण आनंद मनवायला पाहिजे. ठीक आहे, हा आनंदाचा क्षण आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरच केलंय की आरक्षण दिल्यानंतर जल्लोष साजरा करा. अनेक ठिकाणी हा जल्लोष साजरा होतोय. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. वेळ अभावी कमी अधिक वेळ मिळाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि सध्याची या क्षणाची ताजी बातमी अशी आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपण व्हिज्युअल्समध्ये बघितलं ते आझाद मैदानात पोहोचले. तिथं जे मराठा आंदोलक आंदोलन करत होते, उपोषणाला बसले होते, त्यांनी आता आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे, उपोषण सोडलेलं आहे. उद्धव ठाकरे यांची शिष्टाई, एकनाथ शिंदे जे त्यांचे मंत्री आहेत राज्य मंत्रिमंडळातले, त्यांच्या मध्यस्थीनं सफल झालेली आहे. आणि अशा प्रकारे आझाद मैदानावरचं आंदोलनसुद्धा संपलेलं आहे. मराठा समाजाला SCBC म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलं प्रवर्गाचं 16% आरक्षण हे मिळालेलं आहे. ते लागू कधी होणार आहे याची तारीख अजून स्पष्टपणे बाहेर यायची आहे, पण सरकारनं विधेयक मंजूर करून आरक्षण दिलेलं आहे. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.